तब्बल 2 वर्षानंतर गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतोय. बेलापूर सेक्टरात कालीमाता मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. हिंदू नववर्षाची भव्य गुढी उभारत बाईक रॅली काढत ढोल ताशांच्या गजरात नाचत शिवकालीन मर्दानी खेळ खेळत व फुगड्या घालत शोभायात्रा काढण्यात आली. 2 वर्षानंतर निघालेल्या या स्वागत यात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी बेलापूर मधील सर्व रहिवासी पाडव्याच्या उत्साहात दंग झाले. बेलापूरवासियांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. यावेळी श्री अलबेला हनुमान मंदिरामध्ये बेलापूरवासियांनी पूजा अर्चना करत मनोभावे शोभायात्रेची सांगता केली. दोन दिवसामध्ये जी काय अरेंज झाली त्याच्यामध्ये खूप जमाव एकत्र झाला आमचा. आणि परत जे आम्हाला 2 वर्षापासून जे आम्ही भेटलो आणि हिंदुत्वाची एकता जी आहे ती आम्हाला दाखवण्याचा अवसर भेटला, त्यामुळे धन्यवाद. नमस्कार, मी अस्मिता प्रशांत पाटील, नवी मुंबई जिल्हा चिटणीस, सीबीडी बेलापूर. या प्रभागातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. ही शोभायात्रा जी आहे ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पार पाडण्यात आली. 2 वर्ष कोविडाचं आपलं खूप मोठं संकट आल्यामुळे ही शोभायात्रा झाली नाही आहे, पण आता कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे गुढीपाडवा हा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पाडत आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आज शोभायात्रा ही काली माता मंदिरापासून सकाळी 7:30 वाजता ते इथे समाप्त होते. राम मंदिरात हे सेक्टर 8 पासून ते सेक्टर 2, 3 आणि 4 असा पूर्ण सर्कल घेऊन इथे सांगता होते. हे खूप छान वाटते. दरवर्षीप्रमाणे अशीच शोभायात्रा व्हावी आणि याच्यापेक्षा भरपूर लोकसंख्येने ही शोभायात्रा व्हावी. परत माझ्याकडून नवी मुंबईकरांना व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते. दरवर्षी आपण शोभायात्रा का काढतो, तर शोभायात्रेमध्ये सामील होऊन सर्व हिंदू एकत्र येऊन रामाच्या मंदिरात दर्शनाला जातात आणि देवाचं दर्शन करून देवाचा पहिल्या दिवशी वर्षाचा आशीर्वाद घेतात. हे शोभायात्रा आम्ही बेलापूरमध्ये साधारण 17 वर्षापासून सुरू केलेली आहे. तर ही शोभायात्रा अव्याहत सुरू होती 17 वर्ष, परंतु गेले 2 वर्ष त्याला खंड आला कोरोनामुळे.
पण आता आपण सर्वांनी कोरोनाला हरवून आपण पुन्हा एकत्रित झालो. 2 दिवसापूर्वी निर्बंध शिथिल झाले, त्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. बिन मास्कचे आपण शोभायात्रेमध्ये सगळे एकत्र येऊन उत्तमपैकी शोभायात्रा काढली. उपस्थिती खूप होती आणि सगळ्या हिंदूंनी एक दिलानं त्याच्यामध्ये परिश्रम घेऊन ही शोभायात्रा यशस्वी केली. सर्वप्रथम सर्वांना नववर्ष शोभायात्रा 2022 हार्दिक शुभेच्छा. मागील 15-20 वर्षापासून आपल्या सीबीडी बेलापूर तसेच विवेकानगरमध्ये गुढीपाडवानिमित्त नववर्ष शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. तर माझं सर्वांना म्हणणं आहे की आपला जो हिंदू वर्ष आहे हा आपण गुढीपाडव्याला साजरा करतो नवीन वर्ष, तर सर्वांनी सर्व भारतीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन वर्षाचं स्वागत करावं आणि 31st दिवशी स्वागत करून म्हणतात ना की आपल्या भारतीय संस्कृतीला, भारतीय संस्कृतीच्या जे भारतीय संस्कृती आहे तिच्या पद्धतीनं चालायचा प्रयत्न करावा. कारण आपण भारतात राहतो ना की अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये, तर इंग्लिश संस्कृती सोडून भारतीय संस्कृतीचा सर्वांनी वापर करावा आणि गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात करावी अशी मला सर्व भारतीयांना माझी विनंती आहे.